આદિત્ય ઠાકરેના ધમકી માગે કોણ? ધમકી દેનારેલા બંગળુરુ મધુન અટક. ધમકી વરુણ વિધાનસભેત ખડા જંગી. પર્યાવરણ મંત્રી આણી મુખ્યમંત્રી ઉદ્ધવ ઠાકરે યાંસે ચિરંજીવ આદિત્ય ઠાકરેના જીવે મારણ્યાચી ધમકી દેણ્યાત આલીએ. या प्रकरणी राज्याच्या सायबर पोलिसांनी बंगळुरूमधून जयसिंग राजपूत या 34 वर्षांच्या व्यक्तीला बेड्या ठोकल्यात. व्हॉट्सअपवर संदेश पाठवून त्यानं ठाकरेंना धमकावल्याचा आरोप आहे. 8 डिसेंबरला रात्री 12 सुमारास आदित्य ठाकरेंना पहिला व्हॉट्सअप मेसेज आला. यात सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत आरोप करण्यात आले होते. त्यानंतर 3 वेळा फोन आला. आदित्य ठाकरेंनी हा फोन उचलला नाही, त्यामुळे संतापलेल्या आरोपीनं जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज पाठवला. आदित्य ठाकरेंच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाची मदत घेत जयसिंगला शोधून काढलं आणि बेड्या ठोकल्या. त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. माननीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांनी या अगोदरच घेतलेली आहे. ही अधिक कडक केली जाईल आणि कुठलाही हलगर्जीपणा माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या सुरक्षेत केला जाणार नाही. दरम्यान या धमकी नाट्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सुनील प्रभू यांनी चिंता व्यक्त करत धमकीच्या कर्नाटक कनेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. कलबुर्गी यांचे अत्तरे ज्याचे संबंध कर्नाटकात आहेत, तर आदित्य ठाकरे यांना धमकी देणारा जो कोण व्यक्ती आहे तो देखील कर्नाटकात आहे. ही जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र आहे काय? आणि असं षडयंत्र असेल तर याचा निषेध केला पाहिजे. अरे ते कर्नाटकातले असो, महाराष्ट्रातले असो, कुठलेही असो, जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगारच असतात. त्यामुळे खरं तर तुम्ही गांभीर्य संपवलं. ज्या प्रकारे प्रकरण मांडलं ना, प्रत्येक प्रकरणाला राजकीय अशा प्रकारे अंग देऊन फायदा नसतो. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली, तर भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांनी अन्य प्रकरणांची आठवण करून दिली. मंत्र्याला धमकी येते अटक कर्नाटक मध्ये, मला वारंवार धमक्या येत आहे, ट्विटरच्या माध्यमातून धमक्याचे सत्र आहे. आपण आदेश द्यावा की याच्या एखादा आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून एसआयटी गठीत करून याची इन्क्वायरी झाली. अध्यक्षांमध्ये तुम्ही आमदारांची समिती गठीत करा आणि या सर्व प्रकरणाचा आपण चौकशी करू. कोण दारूच्या बॉटल मंत्रालयात नेतो, कोण महापौराला धमकी देतो, कोण आदित्य ठाकरेजींना धमकी देतो, कोण मला धमकी देतो, कोण भुजबळ साहेबांना धमकी देतो, ह्याचा गंभीरतेने घ्या. पर्यावरण मंत्र्यांना आलेली धमकी आणि त्याच्या कर्नाटक कनेक्शनमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापलंय. आदित्य ठाकरेंना पोलिसांनी पूर्ण संरक्षण द्यावं आणि राजपूतनं ही धमकी नेमकी का दिली, त्यामागे कोण आहे याचा शोध घेतल्यानंतर सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे. कृष्णात पाटील आणि दीपक भातुसेंसह ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास, मुंबई. आई भवानीचा गजर म्हणजे Zee24 तास.